आणि ते संपर्क झाले तर तिघांचं ठरलेल्यानंतर त्यांनी राज्याच्या सचिवांकडे देखील सांगितलं की आमचं तिघांचं ठरलेलं आहे, मग तो कॅबिनेटमध्ये विषय घेण्यात यावा. राज्याची मंत्रिमंडळाची कॅबिनेट मीटिंग संपन्न झाली तर त्याच्यामध्ये तो अहिल्यानगर म्हणून जिल्ह्याची घोषणा काल आपल्याला खरं तर ती करण्यात आली. काही ना काही एक मोठ्या प्रकारची काही ना काही तिथं रोजगार निर्मिती होईल असं चित्र ज्या उभं राहील ते त्याला सगळ्यात मोठा विषय हा नामांतराच्या बरोबरीने आज जिल्हा विभागाच्या आहे. नामांतराच्या बाबतीमध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे की गेल्या काही वर्षापूर्वीच हे नामांतराचा विषय खरं तर समोर आला आणि समोर आल्यानंतर याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर मागच्या वर्षीच अधिवेशनामध्ये देखील काही मनोगत व्यक्त करत असताना नगरकरांच्या भूमिका त्या ठिकाणी मांडत असताना मी पहिलं उद्वास केला होता की आजचा नगर जिल्हा आणि उद्याचा होऊगा त्याला अहिल्यानगर जिल्हा ही जी काही मी सुतवास केला होता त्याचा पाठपुरा आम्ही तो सुरू केला होता मागच्या 15 दिवसापूर्वीच. खरं तर आचारसंहिता कधी लागू शकते असं एक लक्षामध्ये आल्यानंतर आम्ही 15 दिवसापूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य शिंदेसाहेब ज्यांनी घोषणा केली होती नामांतराची नगर जिल्ह्यामध्ये आल्यानंतर तर त्यावेळेला आम्ही त्यांच्याकडे मागणी केली, त्यांना सांगितलं की आता आम्ही घोषणा केली त्याची आचारसंहिता लागण्यापूर्वी हा कॅबिनेटला विषय घेतला पाहिजे. आणि त्यांनी लगेचच राज्याच्या नगरविकास खात्याच्या लोकांना सूचना दिल्या की लगेचच तो प्रस्ताव मागून घ्या आणि लगेचच तो आपण जर पाहिलं तर लगेचच 2 दिवसामध्ये आयुक्तांनी तो प्रस्ताव हा त्यांच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवला होता. तो आल्यानंतर आम्हाला समजलं की तो प्रस्ताव आता प्राप्त झालेला आहे नगरविकास खात्याला. आम्ही लगेचच परवा दिवशी सकाळीच आम्ही लवकर राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री सन्मान्य अजितदादा पवारसाहेब यांची भेट घेतली. काही आमदार सन्मान्य इंदापूरचे आमदार आता भरणे असतील, नाशिक जिल्ह्यातील कळवणचे आमदार सन्मान्य नितीनजी पवारसाहेब असतील, अशोक दादा काळे असतील. आम्ही काही ठराविक मंडळींनी जे उपस्थित होते आम्ही सगळ्या मंडळींनी लेखी स्वरूपाची आदिदादांकडे मागणी केली. मागणी केल्यानंतर त्यांनी लगेचच मुख्यमंत्री शिंदेसाहेबांशी त्यांनी संपर्क केला, उपमुख्यमंत्री फडणवीससाहेबांकडे त्यांची संपर्क केला आणि ते संपर्क झाल्यानंतर तिघांचं ठरल्यानंतर त्यांनी राज्याच्या सचिवांकडे देखील सांगितलं की आमचं तिघांचं ठरलेलं आहे, मग तो कॅबिनेटमध्ये विषय घेण्यात यावा. आणि तशीच लगेच ज्यावेळेला कॅबिनेटची जाहीर झालं तर कॅबिनेटमध्ये देखील तो अधिकृत विषय खरं तर आलेला आपल्याला पाहायला मिळाला. आणि काल ज्यावेळेला बुधवारी राज्याची मंत्रिमंडळाची कॅबिनेट मीटिंग संपन्न झाली तर त्याच्यामध्ये तो अहिल्यानगर म्हणून जिल्ह्याची घोषणा काल आपल्याला खरं तर ती करण्यात आली. त्यामुळं आता तो पुढची जी प्रक्रिया आहे ती केंद्र सरकारकडून मंजूर जाण्याकरता आता तो मार्ग मोकळा झालेला आहे आणि निश्चितच लवकरात लवकर तो देखील निर्णय होईल आणि नगरचा नामांतर तो या केंद्राची मंजुरी मिळाल्यानंतर आपल्याला ते झालेलं पाहायला मिळेल. त्यामुळे मी राज्य सरकारचे मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो, सगळ्या नागरिकांचं नगरवासियांचं मनपूर्वक हा निर्णय झाल्यानंतर अभिनंदन व्यक्त करतो. त्या भूमिकेवरती आम्ही थांबू की जिल्हा नामांतर जे झालेलं आहे पहिला टप्पा आहे कारण दोन्ही मागण्या महत्त्वाच्या आहेत. आपण जर पाहिलं तर नगर जिल्ह्याचं भौगोलिकदृष्ट्या हा जर पाहिलं तर आपण जर पाहिलं तर उत्तरेचा जो भाग आहे तो नेहमी बागायत राहिला कारण की तिथं सगळी धर्म त्याच भागामध्ये गेली आहेत. आपण जर पाहिलं तर आज आपण पाहतो की प्रवरा धरण असेल, तिथं भंडारदारा धरण असेल, मुळा धरण असेल, हे सगळे उत्तरेमध्ये जातात आणि म्हणून सगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं तर सगळ्या त्याच्यामध्ये तिथं शेतीचा जो भाग आहे परिसर आपल्याला पाहायला मिळतो तर आज सगळा त्याच उत्तरेमध्ये आहे. मग ज्यावेळेला नामांतर होईल तर आपल्याला आज जसं एक आमच्या काही पाठपुरा यश आलं जसं आपण म्हणतो की तसं आज सावित्रीबाई फुले विद्यापीठाचं उपकेंद्र झालं तरी आमच्या पाठपुराला यश आहे. तसं एक मोठं भविष्या दृष्टिकोनातून आज नाही पण पुन्हा आजपासून जर त्याची आपण जर पाठपुरावा सुरू केला की त्याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने एक विमानतळ पुन्हा भविष्य दृष्टिकोनातून होणं गरजेचं आहे. प्रत्येक तालुका स्तरावरती काही ना काही एक मोठ्या प्रकारची काही ना काही तिथं रोजगार निर्मिती होईल असं चित्र ज्या उभं राहील ते त्याला सगळ्यात मोठा विषय हा नामांतराच्या बरोबरीने आज जिल्हा विभागाच्या आहे. आणि म्हणून जसा हा आजचा आम्ही जसा पाठपुरावा केला की नामांतर झालं पाहिजे तसा आमचा पाठपुरावा येत्या काही काळामध्ये जिल्हा विभाजनाकरता देखील असणार आहे आणि निश्चित त्याच्यामध्ये आमचा पाठपुरावा आदेश उद्या देखील चालू राहणार.